आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण छोटपर्यंत पाहा. अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या हितासाठी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय ह्या महिन्यात मिळणार लाभ. नमस्कार मित्रांनो, लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या हितासाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे किंवा ह्या अंतर्गत त्यांना पेन्शनचा लाभ मिळेल. याशिवाय करार दरम्यान दिल्या जाणाऱ्या सेवेचीही पेन्शनमध्ये गणना केली जाईल आणि त्याच लाभ पेन्शनधारकांना दिला जाईल. सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला 4 महिन्यासाठी लाभ देण्याचे आदेश दिले आहेत. कर्मचारी पेन्शन धारकासाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या अंतर्गत आता सर्वोच्च न्यायालयाने कंत्राटी सेवा पेन्शनमध्ये मोठ्याचा उच्च न्यायालयाचा च्या निर्णयाला मान्यता दिली आहे. त्याचा लाभ कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. करारमध्ये प्रदान केलेली सेवा पेन्शनसाठी मोजली जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर लाखो कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांना त्याचा लाभ मिळणार आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा काय आदेश आहे? सुप्रीम कोर्टाने हिमाचल सरकारला 4 महिन्यात लाभ देण्याचे आदेश दिले आहेत. या खटल्याची सुनावणी करताना पेन्शनधारकासाठी कंत्राटी सेवा मोजण्याचा निर्णय पूर्णपणे योग्य असल्याचे सांगण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या निर्णयामुळे शेकडो कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे कंत्राटी सेवा पेन्शनसाठी मोजली जाणार आहे. ज्यांची एकूण नियमित सेवा किमान पेन्शनसाठी कमी होती त्यांनाही आता वाढीव पेन्शनचा लाभ मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रवींद्र भट आणि अरविंद कुमार यांच्या खंडपीठाने राज्य सरकारने अपील फेटाळून लावली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना पेन्शन नियमात दिलासा कसा मिळणार? सुनावणीअंतर सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत की जे कर्मचारी 2003 पूर्वी करारावर होते आणि 2003 नंतर त्यांना नियमित करणाचा लाभ देण्यात आला आहे अशा सर्व कर्मचाऱ्याकडून पर्याय घेण्यात यावा. त्यानंतर लगेचच त्यांची पेन्शन निश्चित करण्यात यावी आणि संपूर्ण प्रक्रिया 4 महिन्यात पूर्ण करावी. हिमाचल उच्च न्यायालयाने पेन्शन नियमात आदेश दिले होते. वास्तविक 26 डिसेंबर 2019 रोजी उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश तरलोक सिंह चव्हाण आणि बोरोवालिया यांच्या खंडपीठाने आयुर्वेदिक डॉक्टराच्या विधवा शीला देवी यांच्या याचिकेवर पेन्शनमध्ये कंत्राटी सेवा जोडण्याचा निर्णय दिला होता. हायकोर्टाने दिलेल्या निर्णयात आयुष्याच्या सुखाच्या दिवसात कमी पगारात कंत्राटी पद्धतीने दिल्या जाणाऱ्या सेवेचा फायदा राज्य सरकारने केल्याचे म्हटले होते. अशा स्थितीत ह्या कालावधीत दिलेल्या सेवेची पेन्शनसाठी मोजणी न करणे हे राज्य सरकारची अनुचित व्यवसाय पद्धती दर्शवते. याचिकाकर्त्यांच्या पतीने पेन्शनसाठी कंत्राटी पद्धतीने दिलेल्या सेवेची मोजणी करणे उच्च न्यायालयाच्या न्याय वाटले आहे. त्यासाठीचे आदेशही करण्यात आले आहे. अशा स्थितीत निवृत्त वेतनासाठी कंत्राटी सेवा मोजावी लागणार होती. जाणून घ्या हिमाचल कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस पेन्शन निश्चितीबाबत काय प्रकरण होते. 2009 आयुर्वेदिक औषधपदासाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात आले होते. याचिकाकर्त्या पतीचे 23 जानेवारी 2011 रोजी निधन झाले. निवृत्तीवेतनासाठी याचिकाकर्त्यांच्या वतीने राज्य सरकारकडे अर्ज करण्यात आला होता. निवृत्तीवेतनासाठी कंत्राटी सेवा मोजता येणार नाही असा युक्तिवाद करून राज्य सरकारने अर्ज फेटाळला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाच्या मान्यतेने याचिकाकर्ते व इतर कर्मचारी